नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत श्रीरामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडभडे लिखित स्वयंभू प्रकरण पंधरा तो लहान मुलगा उत्तरला मी जमशेद टाटा इथे पाहुणा आलो आहे आठ पंधरा दिवसांकरिता मी कलकत्त्याचा तुझी ही स्वातंत्र्य उर्मी तठ तडफदार पाहपणा पाहून मला खूप आनंद झाला सुखमणी सांगत होती नवीन कथा तो तन्मय होऊन ऐकायचा असेच गावोगावी कार्यक्रम व्हायचे गदाधर तिच्याबरोबर वर फिरायचा तिथून आपल्यावर आल्यावर प्रसन्ना विचारायची गदाधर तुला नाही का रे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावासा वाटत गदाधर काही वेळ मौन व्हायचा मग धीरगंभीरपणे बोलू लागायचा प्रसन्ना जेव्हा जेव्हा देशात अशांती अधर्म अन्याय अराजक निर्माण होतं तेव्हा क्रांती होते आणि क्रांतीनंतर आपोआपच शांती होते मला तर वाटतं अन्यायाच्या प्रतिकारार्थ प्रत्यक्ष परमेश्वरच जन्म घेतो आणि न्याय देतो पारतंत्र्यात असणाऱ्या माता भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी तो पुन्हा जन्म घेईल मी त्याचा ध्यास करीन मी त्याला आवाहन करेन सर्व जगाचा तो प्रतिपालक मी त्याला यायला भाग पाडेन प्रसन्ना एखाद्या उत्सवात कामाची विभागणी केली जाते तसं ह्या कार्यातही आहे मी माझ्याकडे काम घेतलं आहे ते प्रत्यक्षाला परमेश्वराला आमंत्रण द्यायचं आज तोच गदाधर हे सारं सोडून स्वत इथून जाणार होता सुखमणीला अत्यंत वाईट वाटत होतं म्हणूनच की काय गदाधर म्हणाला मावशी विजयश्रीची कन्या मंदिरा आता मोठी झाली असेल तिला तुझ्या सोबतीला आण सुखमणी खिन्नपणे हसले संध्याकाळ होत होती ते तिघेही घराकडे निघाले सुखमणीच्या दाराशी बैलगाडी उभी होती ती त्वरेने आत गेली विजयश्री आणि आपल्या पती दोन कन्यांसह आली होती गदाधर बाहेर उभा होता हे सुद्धा सुखमणी विसरली अगं अचानक कशी आलीस सहजच अशी सहज नाही यायचीस तू खरं सांगू माझ्या सासूबाई म्हणाल्या तुझी आई एकटीच असते तुझ्या दोन मुलीतली एक मुलगी तिच्या जवळ ठेव म्हणजे तिला एकटं वाटायचं नाही हे ऐकत असताना सुखमणीला वाटलं ही गदाधराची सत्यवाणी चमत्कार की योगायोग काही क्षणापूर्वी एक कल्पना ही गदाधरने सांगितली आणि ती लगोलग साकार व्हावी हा कोणता दैवी दृष्टांत आणि नास्तिक नव्हती ना गूढ शक्तींवर तिचा विश्वास होता पण एकदा नव्हे दोनदा तर तिला गदाधरामध्ये दैवी शक्तीचा साक्षात्कार झाला तिने तिचे नेत्र आनंदाने भरून आले मिटून घेतले त्याचवेळी अत्यंत समाधानाने गदाधर पायऱ्या उतरत होता रस्त्याने जाता जाता त्याच्या मनात आलं आपण सकाळी सर्वांचा निरोप घेऊन जाणं कठीण आहे आपलीच सो ही सारी माणसं सोडून जाताना आपल्यालाही भावना अनिवार्य होतील तेव्हा आपण रात्रीच्या अंधारातच जावं म्हणजे आपले अश्रूही कोणाला दिसणार नाहीत पण रामकुमार म्हणाला गदाधर प्रातकाळचा मुहूर्त चांगला आहे शुभ कार्यासाठी काळ हा सुद्धा शुभ असावा लागतो प्रातकाळी तृतीयेचा चंद्र पश्चिमेकडे झुकला होता निरभ्र निलाकाशात नक्षत्रांची दाटी झाली होती पारिजातकाच्या फुलावरून काही नक्षत्र धरतीवर सांडली होती नक्षत्रांची ही फुलं धरतीने आपल्या पदरात साठवली होती अजून कुठेच जाग नव्हती चंद्रमणीने त्यांना शिदोरी बांधून दिली रामकुमारने गाडी सुरू करायला सांगितलं चंद्रमणीला सोडून जाताना त्याचा जीव गलबलला चंद्रमणी त्याला जवळ घेऊन रडू लागली माते शोक गदाधराला मी फुलासारखं जपेन शिवाय जरा आमचं ठीक होताच तुम्हालाही घेऊन जाईन अक्षय अजून लहान आहे रामेश्वरची पत्नी इथे आहे तो येऊन जाऊन असतोच गाडी सुरू झाली प्रातकाळच्या मंगलकाळी बैलांच्या घोंगूरमाळा प्रसन्न वाटत होत्या वृक्षराजीतून किंचित जाग जाणवू लागली होती गदाधराला मनातून बरं वाटलं होतं हलधार पुकूर आलं सारी नक्षत्र चंद्रासमवेत सरोवरात उतरली होती शतदल आणि सहस्त्र दलाने सरोवर सहजलं होतं वनराणीचा शृंगार करण्यासाठी निसर्गाचा तो अनुपम रिस्य सौंदर्य सोहळा पाहून गदाधर तन्मय झाला एकाएकी बैलगाडी थांबली गदाधराने चमकून पाहिलं सारं गावच त्या उजळत्या सरोवराजवळ एकत्र आलं होतं कुणीही बोलत नव्हतं आणलेल्या भेटवस्तू अश्रू पुसत थरथर त्या हाताने त्याच्यापर्यंत येत होत्या प्रसन्नाने चार पाच कमळपुष्प कोणालाही कळायच्या आत त्याच्या चरणावर वाहिली शब्दही न बोलता निघून गेली गदाधराच्या नेत्रात पाणी तरळलं मन भरून आलं नकळत तो म्हणाला सुखी हो प्रसन्ना गदाधर धर्मदासजीला हा भरल्या कंठाने म्हणाले आता कधी रे परतून येशील तू तू तु येशील तेव्हा मी असेन नसेन कदाचित तुझ्या पित्याचा मी मित्र कुत्रा हाही मित्र उद्या राहणार नाही रे पण आज तुला काही द्यावं असं माझ्याजवळ काही नाही तू सर्व संपन्न आहेस तुला मी काय देऊ त्यांच्या बोलण्याने मूकर उदनाला स्वर मिळाला उगव त्या सूर्याचे कढत अश्रूसुद्धा वृक्षराजीवरून खाली ओघळू लागले फुला फुलातून नेत्रातून अश्रू तरारले गदाधर आणि रामकुमार मौन झाले हळूहळू गाडी सुरू झाली कामारपुकूर मागे पडलं गदाधर समोर दिसत होता उगवतीचा सूर्य आणि आकाशभर पडलेला प्रकाश प्रकरण सोळा शिष्यांनो जीवनात एकमात्र सत्य असेल तो मानवधर्म आपलं आचरण शुद्ध सात्विक ठेवल्यास ह्याच मानवधर्माची उच्च स्थिती प्राप्त होऊन आपण परमेश्वराप्रत जाऊन पोचतो अनेक मार्गांनी नद्या सागराला मिळाव्या तशा अनेक गुणांनी सरिता अखेर परमेश्वराजवळ लीन होते जातपात धर्मभेद पंथ हे सारे बानव निर्मित आहेत परंतु आचारसंहितेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे आणखी काय सांगू एक दिवस शिकवून काही येत नाही संस्कार हे सतत व्हायला हवे आजवर ते केलेतही रामकुमारच्या संस्कृत पाठशाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारोह हो होता रामकुमारला स्वतःचं स्वतःलाच भरून आलं होतं सतत सहा वर्ष त्या विद्यार्थ्यांच्या सहवासात तो होता चिमणी पाखरं पंख येईपर्यंत मातापित्याच्या सहवासात असतात पंख येताच उडू लागतात ज्ञानसंपन्न झालेले हे विद्यार्थी रामकुमारचा निरोप घेत होते संस्कृत पाठ शिकवताना त्याचा अर्थ विशद करताना वेदांताचं ज्ञान देताना किंवा सामवेद गाताना महाभारत सांगताना भगवद्गीता कंठस्थ करवून घेताना कितीदा तरी विद्यार्थी अडले होते तो रागवला होता चिडला होता व्याकरणातील किंचित चूक किंवा उच्चारणातली एकही चूक त्याला चालत नसे काव्य दीपिका शिकवताना तो समरस व्हायचा ऋग्वेदातील उषा सुंदरीचं वर्णन आलं की त्याला आठवायची कामार पुकुरला असलेली शांती अल्लड अवखळ खळाळत्या सरितेसारखी निष्पाप पाहता पाहता मोठी झालेली तिनेच त्याला म्हटलं होतं मला आई व्हायचंय त्याने हसत हसत टाळलं होतं भाव व्याकुळ क्षणी उशास त्याच्यासमोर साकारली तिचे मोह घालणारे भावतरंग तिची अधीरता आतुरता मेलन हे जणू प्रतीक्षेत अधीर झालेल्या रविराजाला उषेचा अनुपम उत्कट साक्षात्कार व्हावा खर तर त्याने स्वतः सत्यवाणी उचारून तिचे सारे भावनात्मक मार्ग अडवले होते त्याने स्वतः स्वतःला किती वर्ष दूर ठेवलं होतं पंडित क्षुधिराम मरण पाय पावल्यावर पूर्ण घराची जबाबदारी स्वीकारताना तसाच तो तिच्यापासून दूर गेला होता नंतरचा असा प्रसंग अक्षय प्रेमाचं दान देऊन शांती संपली जणू ऋग्वेदातील उषा अस्पष्ट झाली त्याला वाटायचं रोज रविराजाला अर्घ्य देताना मनात उभी राहिलेली उषा आणि तिच्या शेजारी असलेली शांती जीवनात वारंवार उभी राहिली स्पष्टपणे ती संध्याच त्या संधेच्या काजळ रेषांनी मन वारंवार काजळत गेलं अक्षय राहिला होता आपणही संपून जावं पण संपता आलं नाही तो का झामार पुकुरला आला विद्यार्थ्यांशी एकरूप झाला राम रामकुमारला वाटत होतं गदाधरने शिकावं ज्ञान संपन्न व्हावं गदाधर गावात शिकत नव्हता घरी कोणाचा धाक नव्हता मूर्ती तयार करणं शिल्पकला शिकणं घटका घटका कसला तरी विचार करणं रामकुमारला योग्य वाटत नव्हतं चंद्रमणीचा विश्वास होता श्रीकृष्ण जसा यशोदेचा तसा गदाधर श्रीकृष्णाने आपल्या मुखातून विश्वदर्शन घडवलं होतं गदाधर आपल्या चिंतनातून आपल्यालाही विश्वदर्शन घडवू शकेल असा तिचा गाढ विश्वास होता रामकुमारला हे पटत नव्हतं अलौकिक प्रगल्भता अविस्मरणीय बुद्धिमत्ता अनुपम प्रतिभा त्याला निसर्गतःच मिळाली आहे पण मिळालेत पूर्वापार कुटुंबातून येणारे युगप्रवाह हे ये सारे अद्वितीय म्हणूनच त्याने परिश्रम करून ज्ञानसंपादन करायला हवं असं त्याला राहून राहून वाटायचं कामारपुकूरहून त्याला पुकुरला आणते वेळी कामारपुकूरवासियांनी इतर इतर इतका शोक केला की रामकुमारला वाटलं आपण दुष्ट अक्रूर असून गोकुळवासी श्रीकृष्णाला जबरदस्तीने नेत आहोत इथे आल्यावर तो इतर विद्यार्थ्यांप्रमाणे संस्कृतचं अध्ययन करेल असं वाटलं पण गदाधर मनात आलं तर संस्कृतच्या पाठाला बसायचा नाहीतर एखाद्या कोपऱ्यात स्वस्थ बसून राहायचा रामकुमार दोन धनिक कुटुंबात देवपूजा करायला जायचा खरं तर विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी देवपूजा करून येणं त्याला खूप कठीण व्हायचं पण आर्थिक अडचण अशी काही यायची की त्याला हे सारं करणं भाग पडायचं अध्ययनात गदाधराचं लक्ष नाही हे पाहताच राम रामकुमारने त्याच्याकडे दोन घरची देवपूजा सोपवली गदाधर आनंदित झाला त्याला हवं ते काम मिळालं दिसायला प्रतिभावंत सुंदर मधुरभाषी पुजारी मिळाल्यात म्हणून घरच्या स्त्रिया मोकळ्या आणि प्रसन्न झाल्या क्षणे रुष्टे क्षणे तुष्टे तुष्टे रुष्टे क्षणै क्षणै असा जगदंबेचा श्लोक म्हणत असताना त्याला आर्तस्वरांनी सारं घर चकित व्हायचं पण रामकुमार चिंतित व्हायचा गदाधर पूजा अर्चा ठीक आहे पण आपलं संस्कृतनिष्ठ घराणं तुला तर चार श्लोकांपलीकडे काही येत नाही हे श्लोकच काय तू इतरही काही शिकला नाहीस जीवनायापन कसं करशील रामकुमारदा जीवन देणाराही तोच घडवणाराही तोच नाही गदाधर हा तुझा सिद्धांत चुकीचा आहे मातेच्या उदरात तो घडवतो नंतर अलिप्त होतो ह्या जगात कर्म करायला सोडून देतो अरे विधाताच सर करत बसला तर मानवाला विवंचनाच नसती नाही व संसार करीत राहिला असता अरे शिशूला भूक लागली हे सांगण्यासाठी सुद्धा त्याला हातपाय हलवावे लागतात रडावं लागतं कर्माविना फळ नाही पण फळाची अपेक्षा न करता कर्मच करा असं सांगितलं ना गीतेत गदाधर गीता म्हणजे कर्मयोग आहे निष्काम कर्मयोग आणि ते मीही मानतो पण प्रत्यक्ष जीवन गीतेत व्यवहार असतो तो देण्या घेण्याचा त्यात सामान्य मानव आशासहित कार्य करतो फळाचीही अपेक्षा करतो कारण त्याला अन्नाची भूक असते आणि भूकेसाठी संघर्ष करायचा असतो मग निश् गीता निष्प्रभ म्हणायची नाही गदाधर जीवन हा व्यवहार आहे आशा निराशा इथे नांदत असतात संसारात कामरहित काही नाही पण ह्याच संसारात राहून प्रत्येक कार्य करीत असताना आपण हे सार सद्भावनेने कोणाला दुष्ट हेतू न बाळगता करीत आहोत सद्विचार सत्प्रेरणा सदाचार ही सुद्धा देवाचीच रूपं आहेत हे समजलो तर ते कार्य देवाप्रत पोचणारच गीतेतच जीवनाचं सार आहे हे जरी खरं असलं तरी जीवनाची गीता सांगणारा प्रत्यक्ष श्रीकृष्ण हा आपल्या अवतीभोवती आहे तेव्हा निष्प्रभ असं काही नाही निष्प्रभ असतं ते आपलं कार्य पण दादा आपण देवाचे अंश आहोत आपण देवाशीच एकरूप होण्याचा प्रयत्न करतो मग चांगलं वाईट असं घडतं ते का तू एवढा शिकलास मला शिकावंसं का वाटत नाही कारण रामकुमारला त्याचं कारण सांगता येईना चटकन सांगता आलं असतं तुझ्या अंगावरची घरची जबाबदारी पडली नाही म्हणून तू निष्क्रिय राहू शकतोस मला पिताजींनी पाठशाळेत घातलं उपजीविकेचं साधन संपन्न व्हावं म्हणून मीही तुला पाठशाळेत घातलं त्यासाठीच त्यावेळी तू म्हणालास दादा ज्या विद्येने पोटाची भूक भागेल ते शिक्षण मला घ्यायचं नाही मी पोटासाठी शिक्षण घेतलं तुला तशी गरज भासली कारण मी आहे नंतर रामेश्वर आहे आम्ही सारी सर्वसामान्य माणसं आहोत गदाधर जी पोटासाठी साधनं मिळवत असतात तू असामान्य आहेस तुझं सारं आपोआप घळेल रे रामकुमार बोलता बोलता थांबला दादा रागवलास नाही गदाधर पूर्वजन्माप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या कार्याचा भार सांभाळीत असतो हेच खरं तुझा पूर्वजन्मावर विश्वास आहे आहे कारण ह्या जन्मात घेतलेल्या अनंत परिश्रमानंतर जेव्हा हवं ते सुख मिळू शकत नाही तर म्हणायचं पूर्वजन्माचं देणं आहे नाहीतर कोणाला कमी जास्त कोणाला जास्त श्रम कावर मिळाले असते आणि सुख म्हणजे काय सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्यात गदाधर तूच सांग सुख म्हणजे काय सुख आणि आनंद हे एकच आहेत का दादा मी तर अशा प्रश्नांवर विचारच केला नाही पण तुझं म्हणणं बरोबर आहे प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे एखाद्या कलाकाराला आपल्या कला साधनेत सुख मिळत असेल तर पण माझं दादा मत मा असं आहे सुख हे व्यावहारिक आहे भाजी भाकरी खाण्याने कोणाला सुख मिळतं ह्या अनुषंगाने येणारा आनंदही असतो पण मी हे सुख व्यावहारिक आनंदाचं रूप मानतो तर कलाकाराला निर्मितीचा मिळालेला आनंद हा लोकोत्तर आनंद असतो ह्या आनंदातील सुख हे परमेश्वर प्राप्तीनंतर होणाऱ्या आनंदाप्रमाणे आहे माझा आनंद माझं सुख माझी इच्छा आणि आकांक्षा हे केवळ जगदंबेचं दर्शन व्हावं एवढीच सीमित आहे असामान्य कल्पना साकार व्हाव्या म्हणून तू धडपडतोस तरीही सांगतो गदाधर सारं तुला प्राप्त होईल माझी वाणी कधी असत्य झाली नाही तुला जगदंबा दर्शन देईलच पण ती तुझ्याशी बोलेल तुझ्या सन्निध्द राहील तू जे जे मनात धरशील ते ते तुझं पूर्ण होईल बघ खरंच दादा भावना तिरेकाने गदाधराने रामकुमारचे पाय धरले त्या क्षणी रामकुमारच्या मनात आलं आपल्यासारखं सर्वसामान्य जीवन गदाधरचं नाही आपण उगाच त्याला हे कर ते कर सांगत असतो व्यावहारिक उन्हाची झळ लागू नये त्याला कधीच लागू नये मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे नमस्कार